जेवण जात नसेल तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी तिखट चटकदार खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीचा कमीत कमी पदार्थामध्ये अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनणारा मराठमोळा झणझणीत ठेसा तयार करणार आहोत नमस्कार क्रिएटिव्ह संध्या या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि इथे मी ठेसा बनवण्यासाठी अशा पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे सोळा ते सतरा अशा गावरण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तेल घेतला आहे एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता मिरची भाजून घेऊया त्या अगोदर मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत बाजारातून ठेच्यासाठी मिरची विकत घेताना नेहमी जास्त गडद रंगाच्या न घेता फिकट असतात त्याच घ्यायच्या त्या कमी तिखट असतात तुम्हाला जर एकदम झणझणी ठेचा आवडत असेल तर लवंगी मिरचीसुद्धा घेऊ शकता किंवा दोन्ही निम्म्या निम्म्या केल्या तरीही चालेल दोन्ही प्रकारच्या मिरच्या बाजारामध्ये मिळतात इथे मी सर्व मिरची कट करून घेतली आहे आता त्या भाजून घेऊयात सुरुवातीला इथे मी लोखंडी तवा कडकडीत गरम करून घेतला आहे आता त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ वजनी प्रमाणात शंभर ग्राम शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे एकदमच काळपट करायचे नाही जेणेकरून वरची चाल भाजल्या जाईल आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यासाठी एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता मस्त असे शेंगदाणे भाजून झाले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड करायला ठेवायचे त्यानंतर त्याच तव्यामध्ये मिरचीसुद्धा भाजून घेऊयात सुरुवातीला तेल न घालता फक्त मिरची भाजून घेणार आहोत मंदाची दोन मिनिटांसाठी भाजून घेऊ अशा अर्धवट मिरच्या भाजल्या की यावर एक चमचा तेल घालून भाजून घेऊ असं सारखं फिरवत राहायचं म्हणजे मिरची व्यवस्थित भाजल्या जाते त्यानंतर लसूण घालूयात लसूण सुद्धा मिरची सोबत एक मिनिटभरासाठी भाजून घ्यायचा आहे लसूण मिरची सोबत भाजल्यामुळे ठेचाला चव खूप छान येते इथे मी लसणाच्या दोन गड्डी वापरत आहे आता लसूण आणि मिरची मस्त भाजली आहे आता यामध्ये जिरे घालू जिरे शेवटी भाजून घ्यायचे आहे कारण ते पटकन भाजल्या जात असल्यामुळे ते शेवटी भाजून घ्यायचे सर्व एकत्र करून अर्ध्या मिनिट भरासाठी फिरून घ्यायचा आहे याचसोबत चवीनुसार मीठ सुद्धा घालणार आहोत मिरची लसूण जिरे असं आचेवर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्यामुळे ठेचा जास्त तिखट लागत नाही अशा पद्धतीने तांब्याच्या मदतीने मिरची लसूण रगडून घ्यायचा आहे तवा खाली उतरूनच घ्यायचा आणि मिरची गरम गरम असतानाच रगडून घ्यायच्या म्हणजे त्या छान बारीक होतात हे पहा इथे मस्त अशी हिरवी मिरची आणि लसूण बारीक झाली आहे त्यानंतर या इथे मी खलबद्द्यात असा ओबदोबड शेंगदाणे कुटून घेतले ते सुद्धा यामध्ये घालूयात अजून त्यावर थोडंसं तेल घालते आहे आता परत एक वेळेस मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीचा आपला हा ठेचा बनवून तयार होतो सात ते आठ दिवस आरामात टिकतो भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भाजीला काही नसेल किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता असा गावरान पद्धतीचा ठेचा तुम्हीसुद्धा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बनवून ठेवू शकता आरामात सात ते आठ दिवस अजिबात फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा खराब होत नाही आता त्यावर थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला लाईक सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद